हाय फ्रेंड मी सीता नेहरे बोलते सीता नेहरे किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे नाश्ता नाश्ता कसं तोच तोच नाश्ता बघून कंटाळा आलाय पोहे इडली उपमा चपाती भाजी आणखीन हे काय सगळं डोसे बिसे खाऊन खाऊन कंटाळा आलाय आता खरं म्हटलं तर जाऊया आता वेगळं काहीतरी त्या बाजारात भरपूर भाज्या आहेत त्या भाज्यांचं काय बनतंय वेगळं तर पाहूया तर मी वेगळं दाखवणार आहे नाश्ता पौष्टिक नाश्ता कधी तुम्ही खाल्ला पण नसणार पाहिला बी नसणार असा नाश्ता दाखवणार आहे एकदम जबरदस्त आपल्या आरोग्यासाठी उत्तम आणि सर्वांनाच आवडणार लहान मुलांपासून मोठ्यांना आवडणारा हा नाश्ता तर चला जाऊया सीतानेरी किचनमधून पाहूया नाश्त्याची काय पद्धत आहे काय बनवते इथे तर इथे फॅन ठेवलेला आहे आणि त्याच्यात एक ग्लास भरून पाणी ओतलेलं आहे पहा त्याच्यात मी टाकणार आहे मी मीठ एक चमचा भरून आणि एक छोटस चमचा आहे माझा तो टाकणार आहे दोन चमचे छोटा म्हणजे एक पोहळ्यांचा चमचा असतो ना तो भरून साजूक तूप आणि पाणी छान उकळी येऊन द्यायची नंतर मग टाकणार आहे मी आपलं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि ते दळ दल, दळून पीठ आपण जे खातो ना तांदूळ तेच तांदळाचं पीठ आहे मी दळलेलं आहे ते आणि ते टाकलेले त्याच्यात एक वाटी भरून एक वाटी म्हणजे एक ग्लासला एक वाटी परफेक्ट माप आहे तर असं मग करायचं त्याच्यात मिक्स करायचं सर्व आपण मोदकाला कसं पीठ मळतो त्या पद्धतीने पीठ मळून घ्यायचं सर्व असं मोदकाचं करतो त्याच पद्धतीने सर्व करायचं पीठ हे पहा असं करून घ्यायचं संपूर्ण मिक्स करायचं आणि एक मिनिटभर झाकून ठेवायचं एक मिनिटं झाकून झालं ओतून घ्यायचं हे बघा ओतून घेतलं मी एक मिनटं झालं गरमच आहे गरमच मळायचं असतं ते बाकी थंड झाल्यावर मग चांगलं मळत नाही म्हणून गरम गरमच मळून घेतल्यावर छान म त्यातला बा बायंडिंग होती आणि गरमच आहे पहा हात भाजतात हात भाजणार माझे हात तसं पाहिलं तर पोळलेले आहेत भाजणार नाही एवढे मला काकी जेवण बनवून बनवून माझे हात पोळले गेलेले आहेत का की मला खूप आवडतं जेवण बनवायला नवीन नवीन डिश सर्च करायला आवडतात नवीन नवीन रिसर्च करते सा ला ला मी डिश आणि मला खूप सर्वांना असं खायला घालायला आवडतं आणि बनवायला पण आवडतं आणि तुम्हाला मग ब आल्या मला छान रेसिपी तर तुमच्याबरोबर मी शेअर पण करते माझे सबस्क्राय असन ते पाहतात सर्वजण नवीन कोणी असन तर त्यांनी पण पहा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला तुम्हाला पण पाहायला विट्टीन छान छान डिश माझ्या तर हे पहा आता मी मळून घेतलेलं आहे संपूर्ण असं छान मळून घ्यायचं का की त्याला छान असं गुठोडे वगैरे जरा पण नाही राहिल्या पाहिजे थोडंसं तुम्हाला वाटलं घट्ट तर थोडंसं पाण्याचा हात मारला तरी पण चालेल पण आता हा हे आहे हे बेताचंच आहे बरोबर एकदम तर मी आता हे सर्व गोळा करून असा ठेवणार आहे हे पहा असा गोळा करते मी झाकण ठेवून पाच मिनटं ठेवणार आहे पाच मिनटं म्हणजे आपलं दुसरं प्रोसेस होतपर्यंत ठेवणार आहे आता मी पहा का पुढे काय करते इथे मी फॅन ठेवलेला आहे फॅन चांगला तापलेला आहे पहा एकस स्पून घातलेलं आहे तेल मी एक स्पून हे बघा दोन स्पूनमध्ये बनवणार आहे हा नाश्ता जबरदस्त नाश्ता आहे तर एक स्पून आता तेल घातलं जिरी मुहरी माझी एकत्र आहे म्हणून जिरी मुरीचा एक मोठा चमचा भरून घातलेला आहे हे पहा त्याला पण छान तडतडली पाहिजेन जिरं आणि मोहरी जिऱ्याचा रंग चांगला तांबूस आला पाहिजे असं छान असं तडतडलं हे पहा तडतडलेलं आहे आता मी इथे पुढे घालणार आहे मी लसूण टेचून घेतलेलं आहे आलं टेचून घेतलेलं आहे आणि मिरची दोन टाकली आहेत हे संपूर्ण असं घेतलेलं आहे छोटे चो छोटे तुकडे करून घेतलेले आहेत सर्वचं आणि लसणाचं लसूण का टेचलेलं आहे छान तर इथे मी कांदा किसून घेतलेला आहे एक कांदा होता तो किसून घेतलेला आहे हे कांद्याला छान परतून घ्यायचं कांदा कसा का ओला असतो ना पाणी सुटतं कांद्याला आणि त्याचा उग्रपणा पण गेला पाहिजे हे पहा आता मी इथे वटाने घातलेले आहेत हिरवे वटाने आता बाजारात भरपूर भेटतात तर ही वटाने घेतलेली आहेत तर ह्याला काय करायचं थोडा वेळ परतून घ्यायचं हे पहा ओटाने तर ओटाने आखे आख्खे नको आहेत आपल्याला म्हणून जरा मी हे करणार आहे थोडेसे अर्धे अर्धे करणार आहेत त्याला तर ते हे पावभाजीचं भांडं घेते मी हे पहा हे बा असं मी हे आणि असं दोन भाग करून घेते वटाण्याचे का की मी मिक्सरला ते लावणार नाही का की मिक्सरला लावल्या दिसणार नाही ते म्हणून ना असंच करायचं दोन भाग करायचे जास्त शिजवा शिजवायच्या शीज़व, भानगडीत पडायचे नाही तर कमीच शिजवायच्या भाज्या पूर्ण भाज्या नाही शिजवायच्या एवढ्या आपल्याला नंतर बी त्याला करायचं आहे ना प्रोसेस पुढचं तर जास्त नाही शिजवायचे हे पहा असंच आता कांदा बी चांग छान परतून झालेला आहे आणि ओटाणे पण झालेले आहेत परतून छान आता मी घालणार आहे त्याच्यात गाजर गाजरची एक वाटी किसून घेतलेली आहे गाजर पण टाकते बघा आता गाजरला पण पाणी सुटतोच नंतर थोड्या वेळ आता असं जास्त वेळ किसून ठेवलं का पाणी सुटतंच त्याला मग ते बी चांगलं परतून घ्यायचं हे पहा छान असं एकच चम स्पून घातलेलं आहे ना मी तेल हे पहा छान असं परतून घेतलेलं आहे तर मी इथे घालणार आहे शिमला मिरची दोन शिमला मिरच्या होत्या माझ्याकडे छोटे छोटे त्या कापलेल्या आहेत त्या टाकलेल्या आहेत तुम्हाला किती तुम्हाला वाटलं कुठल्या दुसऱ्या भाज्या घालायच्या ह्याच भाज्या नाही का ह्याच हवी आपल्याला आपल्याकडे ज्या घरात असतील ना त्या भाज्या घालू शकता तर माझ्याकडे घरात आहेत त्याच घालते मी भाज्या त्यानेच टेस्टी होतं तर कोबी होता को भी हो, तो बी किसून घेतलेला आहे एक वाटीभर छान रंगीत झालं ना हिरवा लाल ला, आणि ला, पांढरं किती छान दिसतंय ना मस्त भाजीच खूप छान दिसते बघा मस्त वाटते एकदम भाजी आणि कोथंबीर भरपूर घालायची भरपूर म्हणजे तुमच्याकडे आहे तेवढीच घाला मला भरपूर आवडती कोथंबीर मी तेवढी घालू शकते मी मला खूप म्हणजे या प्रत्येक रेसिपीमध्ये भरपूर कोथंबीर असते तुम्ही पाहतच असाल तर मी भरपूर मला आवडते कोथंबीर छान कोथंबीर आणि स्वाद पण छान येतो आणि इथे गोल करायचं बा आता मी गोल केलेला आहे आता इथे मी एक स्पून पहिला घातला तर ना आता एक स्पून आत्ता घालायचं आणि हे मीठ घेतलेलं आहे गरम मसाला चाट मसाला हिंग हळद आणि जिरा पावडर आणि लाल तिखट हे सर्व घेतलेलं आहे हे पाहा चाट मसाला वगैरे सर्व टाकलेलं आहे छान तर परतून घ्यायचा त्या तेलावर छान असा मसाला आधी नाही टाकला मी का की जळून जातो मत ना म्हणून मी भाज्या शिजत आल्यावरच टाकला छान आता बघा किती मस्त वाटते रंग छान दिसतोय आणि सुगंध छान सुटलाय मसाल्याचा आणि त्याचा मस्त माझ्या घरात दरवळत निसतं छान वाटतंय अजून एक वस्तू राहिली घालायची ती घालणार आहे मी आता हे पहा मी बटाटे उकडत ठेवला आता एक बटाटा होता मोठा तो उकडत ठेवला आणि त्याचे दोन भाग करून उकडला की एक भाग केला तर शिजत नाही लवकर ना मग दोन तुकडे केले मग तो शिज पटकन शिजतो मग ते दोन तुकडे करून टाकते आता बटाटा काय घालायचा बाइंडिंगसाठी त्याला मला गोल गोळे बनवायचे त्याचे असे छान बॉल बनवायचे आहेत गोल गोल मग ते बाइंडिंग आले पाहिजे ना बटाट्याने बायंडिंग येतं ना मग बाइंडिंग आले बाईन आणि भाजी पण छान वाटते मग बटाटे घातले आणखी छान दिसते भाजी मस्त वाटते हे पहा आता झालेलंच आहे आपलं हे सर्व बटाटे हे करून घेतलेले आहेत आणि भाजी पण होत आलेली आहे ते त्याला मी एक मिनिटभर झाकून ठेवणार आहे भाजीला तरी पण वाफ घेऊन घेणार आहे हे बघा एक मिनिट भर पण नाही अर्धा मिनटं झाकून ठेवली तरी चालेल अर्धा मिनटं अशी झाकून ठेवून बाहेर काढणार आहे का की थंड व्हायला हे बघा मस्त भाजी झालेली आहे छान असं सुगंध सुटलेला आहे भाजीचा रंग पण छान आलेला आहे पहा आता मी काढून घेते थंड करायला ठेवते बाजूला गॅस बंद करून टाकते हे पहा गॅस बंद केला आता मी काढलेलं आहे थंड पण झालेलं आहे पहा तर हे गोळे कसे करायचे दाखवत तुम्हाला त्याचे बॉल करायचे आहेत ना आपल्याला छोटे छोटे गोल बॉल करायचे सोप्या पद्धतीत आहे हे बघा पटकनी होतात बायंडिंग असल्यामुळं त्याला आणि कोरडे पण आहेत ओली भाजी जरा पण नाही कमी तेल टाकले नाही तर ओली भाजी जरा पण नाही झाली कोरडी कोरडीच आहे आणि बघा पटापट होती मैत्रिणी तुम्हाला माहीत आहे मी एकदम सोप्या सोप्या पद्धतीत दाखवते नवीन शिकावं असं त्यांना तर पटकन येतं तर हे बघा झालेलेच आहेत आपले सर्व गोळे बनून त्याचे छान असे बॉल बनून झालेले आहेत आता मी पहा काय करते पुढे इथे बघा तांदूळ मी ना दोन घंटे भिजत घातले होते पहिले आपले वापरतेच तांदूळ आहे दोन घंटे भिजत घातले त्यातले मी पाणी काढून घेते बाजूला ठेवते पाणी काढून टाकायचं आणि इकडे घेते मग आता पहा आणि थाळी पण घेणार आहे ते ब बनवलेले बॉल ठेवायला आणि हे पहा तर थाळी घेतली हे तांदूळ घेतले थाळी घेतली हे पहा आता थाळीला तेल लावलं संपूर्ण तेल लावून घ्यायचं थाळीला तांदळातलं पाणी पण काढून टाकलेलं आहे असं लावून ठेवायचं हे पहा आता आपलं पीठ बघाय पाहायचं कुठे पीठ गेलेलं आहे ते हे पहा छान पीठ मस्त झालेलं आहे आपलं एकदम जबरदस्त पीठ झालेले आहे ते जेवण कस हे असं घ्यायचं आणि छान असं मळा मळून घ्यायचं पीठ तुम्हाला वाटलं जरा घट्ट तर पाण्याचा हात लावायचा त्याला आणि असं गोल गोल करून घ्यायचं म्हणजे पाळी म्हणून घ्यायची त्याची छान पहा अशी पाळी बनवून घ्यायची चांगला खड्डा पडला पाहिजे ना आपला बॉल बसवायचा त्याच्यात हा बॉल याच्यात बसवला हा झाला गायब बॉल गेला ना बॉल बॉल तर दुसरा बॉल नवीन कवर आला बॉलला दुसरा आणि गोलगरगरीत करायचा असं छान जेवण कसं हसत खेळत बनवायचं कधी चेहऱ्यावर हे ठेवायचं नाही जेवण बनवताना आता हे तांदूळ येत नाही याच्यात दोळायचं ते गोळा समजा नाही तुमचा बसला हे झाला तर जरासा असं घ्यायचं वर आणि असं दाबून दाबून घ्यायचं थोडं हे बा असं दाबून दाबून घ्यायचं छान आपण लाडू कसं बांधतो त्या पद्धतीने हल हलक्या हाताने असं असं फिरवायचं हे बा सगळे गुण चिकटलं गेलेलं आहे तांदूळ आणि ठेवून द्यायचं वरती तर दुसरा एक दाखव दे मैत्रिणींना जेवण कसं बनवायला तुम्हाला सांगायचं राहिलंच अर्थ जेवण कसं मनापासून बनवायचं मना आपल्या कसं अंतकरणापासून जेवण बनवलं तर खूप छान जेवण होतं आणि हसत खेळत जेवण बनवायचे जेवण बनवताना कधी कपाळावर आड्या नाही पाडायच्या कधी काय नाही एकदम छान जेवण होतं ते तर तुम्ही नक्कीच हे प्रयत्न करा मी सांगितलेलं तर खरंच तुमची डिश छान छान होती पहा तर हे पाहता असं ह्याला पण गोळा केला आणखीन एक दाखवलं तुम्हाला का की मोदक कसं बनवतो त्या पद्धतीने बनवायचं मोदकाला वर शेंडी काढतात त्याच्या शेंडी नाही काढायची ह्याला बॉल बनवून टाकायचा सोपं आहे का नाही किती छान आणि दिसतं पण छान आणि खूप अप्रतिम डिश आहे टेस्टला पण तेवढी मऊ लुसलुशीत ते एकदम खायला पण तेवढीच तोंडात टाकली तर तो कुठे गायब होती तपास लागत नाही अशा पद्धतीने बघा गोल गरगरी झालं जरा पण चिरा नाही पडल्या पिठाला का काय नाही असं बनवून घ्यायचं असं ठेवायचं आता मी हे घेते आणि संपूर्ण झाल्यावर तुम्हाला दाखवते हे लास्ट दाखवते तुम्हाला संपूर्ण बनून झालं का मग दाखवते मी पाणी पण ठेवलेलं आहे इकडं गॅस गॅसवरती गरम व्हायला हो हे बघा बॉल झालेले आहेत आपले संपूर्ण छान बॉल झालेले आहेत सर्व इकडे चिटकलेले आहे त्याला आता मी त्याच्यावर ना जरा पाण्याचा शिपका मारणार आहे का की तांदूळ आहेत ना वरती थोडंसं पाण्याचा शिपका मारायचा असा म्हणजे ओलेपणा राहीन त्याला अजून पण ओले तर आहेच तांदूळ भिजवलेले आहेत म्हटल्यावर लगेच होतात ते पाणी उकळलेलं आहे, आहे, आहे आपलं आता ही प्लेट ठेवून द्यायची आतमध्ये झाकण ठेवायचं दहा मिनटं मिडियम गॅसवर दहा मिनटं स्लो मध्ये होऊन द्यायचं मस्त एकदम कसं झालं का उघडून बघायचं काय झाले का पाहूया आता आपण पाहूया उघडून काय झाले आपलं ओ जबरदस्त झाले का नाही मस्त एकदम पहा किती छान दिसतंय मस्त एकदम बा डिश एकदम जबरदस्त आहे किती आकर्षक वाटते पाहाया पाहताच तोंडाला पाणी सुटंका नाही आहे का नाही छान एकदम मस्त खायला भी तेवढीच टेस्टी आहे तेवढीच अप्रतीन लागते खायला मस्त एकदम पहा मी जराशी कोथंबीर पेरलेली आहे आणखीन उठ उभारून दिसते ती डिश आता मी मैत्रिणीने तुम्हाला फोडून दाखवते हे पहा एक उचलला बॉल आणि हे पहा जबरदस्त ओ बघा ते सारण किती रंगीत सारण आणि छान दिसतंय ती लुसलुसीत आहे का नाही एकदम मस्त